नव्या अटी शर्तीमुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी व वंचित यांच्यातील आघाडीची शक्यता आता काहीशी धुसरवत चालली. 2019 काँग्रेसला आघाडीच्या चर्चेत गुंतविणाऱ्या वंचितने ऐनवेळी 25 जागांची मागणी करत स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय स्वीकारला. आगामी लोकसभा निवडणुकीतही 27 जागांवर लढण्याची तयारी ठेवणाऱ्या वंचितकडून आयत्या वेळी महाविकास आघाडीला कात्रचा घाट दाखवला जाण्याची चिन्ह अधिक ठळक आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीचा राजकीय इतिहास व वैशिष्ट्य काय आहेत आणि येत्या निवडणुकीत त्यांची काय असू शकतात धोरणे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रकाश आंबेडकर यांचा अकोला पॅटर्न महाराष्ट्रात परिचित आहे. या व्यापक प्रयोगाला अधिक विस्तारित रूप देण्याच्या उद्देशाने आंबेडकर 2019 भारिप बहुजन महासंघाचे रूपांतर वंचित बहुजन आघाडीत करतात. या माध्यमातून विविध समाज घटकांना सोबत घेऊन बहुजनांना एकाच झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी केला. वंचितच्या मागील निवडणुकातील उमेदवारावर नजर टाकली की त्यांची एकूण बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे पॉलिसीची आपल्याला कल्पना येते. असे असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत वंचितला फार यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत वंचितने MIM सोबत समझौता केला. त्या बळावर छत्रपती संभाजीनगरमधून वंचित MIM युतीचे इम्तिहाज जलील निवडून आले. अन्यत्र वंचितला मात्र अपयश आले. असे असले तरी आघाडीच्या 9-10 जागांवरील गणित बिघडवत त्यांनी आपले उपद्रव मूल्य दाखवून दिले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व वंचितमध्ये आघाडी होईल अशी जोरदार चर्चा होती. सुरुवातीला आघाडीसाठी प्रकाश आंबेडकर हे उत्सुक दिसत होते, मात्र राज्यातील पाठी कोरी असतानाही आंबेडकर यांनी तब्बल 40 हून अधिक जागांची मागणी केल्याने जागावाटपाची बोलणी अखेर फिसकटली. त्यानंतर स्वतंत्रपणे लढलेल्या वंचितला विधानसभा निवडणुकीत आपला ठसा उमटवता आला नाही. मात्र मतविभाजनामुळे आघाडीला 33 जागा गमवाव्या लागल्याची आकडेवारी सांगते. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून मागच्या काही महिन्यांपासून वंचित व आघाडीच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांची विसंगत विधाने, बैठकापासून दूर राहणे, जरांगे यांचे नाव जालना लोकसभा मतदारसंघासाठी पुढे करणे, उमेदवार निवडीबाबत आघाडीच्या नेत्यांना सूचना करणे, तसेच नव्या अटी शर्तीच्या माऱ्यामुळे एकूणच या पातळीवर संदिग्धता निर्माण झाली आहे. राज्यात सध्या वंचितकडे लोकसभेची एकही जागा नाही. मात्र तरीही महाविकास आघाडीने त्यांना 2 किंवा 3 जागा सोडण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे. वंचितसोबतची आघाडी ही शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेसने जाहीर केली. प्रत्यक्षात आंबेडकर यांनी 48 पैकी 27 जागांवर दावा केला आहे. आम्ही इतक्या जागावर लढण्याची तयारी ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आंबेडकर यांची भूमिका राजकीय वर्तुळात आश्चर्याचा विषय ठरलेली दिसते. राज्यात वंचितची म्हणून इतकी ताकद नाही, मात्र तरीही ते 25 जागांची मागणी करीत असतील तर त्यांना खरोखरच आघाडीसोबत जाण्यात स्वराश आहे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. वंचितचे आतापर्यंत राजकारण पाहिले तर त्यांच्या एकूणच राजकीय भूमिका अनाकलनीय व अतर्के राहिलेल्या आहेत. त्याचा फायदाही भाजपला अधिक झाल्याचं दिसतं. त्यामुळे भाजपाची बी टीम म्हणूनही अलीकडे त्यांचा उल्लेख केला जातो. वंचित महाविकास आघाडीबरोबर जाणार, काही आघाडी तुटण्यासाठी अवास्तव मागण्यांचा धोशा लावत राहणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच. अर्थात वंचितने आघाडीला कात्रचा घाट दाखविला तर त्यांच्या विश्वासार्थपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. मुळात 2019 आपल्याला या खेपेलाही भरभरून मतं मिळतील असं आंबेडकर यांनी गृहीत धरून चालणार नाही. आता वंचितसोबत MIM नाही, त्यामुळे मुस्लिम समाज त्यांना मतदान करेल अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. मागच्या लोकसभेप्रमाणे धनगर समाज एकवटण्याची शक्यता नाही. त्यात वंचितला म्हणजे भाजपला मत असा समजही लोकांमध्ये दृढ होण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या बाजूला भाजप, शिंदेंची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंची सेना अशी सरळ लढत आहे. तिसरा पर्याय म्हणून या खेपेला वंचितकडे पाहिले जाईल अशी शक्यता फारच कमी आहे. OBC समाजाची वोटबँक भाजपने मजबूतरित्या बांधली आहे, ती तोडणे सोपे नाही. वंचितला यातली काही मतं मिळतील तर ती आघाडीसाठीची फलदायी ठरतील. दलित वोटबँक अलीकडे मोठ्या प्रमाणात आंबेडकर यांनी स्वतःकडे वळविले आहे, परंतु ही मतं एक गटात त्यांना मिळतील असं नाही. आठवले भाजपाशी कनेक्टेड असून त्यांना मानणाराही एक वर्ग आहे, तर इतर गटही त्या बाजूला विखुरलेले दिसतात. त्यांच्या व इतर पक्षीयांमधील मतांचे विभाजन अटळ असेल हे पाहता वंचित फॅक्टर किती इफेक्टिव्ह असणार हेही पाहावं लागेल. आज तरी चर्चेत गुंतवून वंचित पुन्हा एकदा आघाडीला कात्रचा घाट दाखवण्याच्या तयारीत आहे का? चर्चेत राहून आघाडीची युती होणार असल्याचे भासवायचे आणि इति तोडण्याच्या दृष्टीने पावले उचलायची असा दुहेरी गेम वंचितकडून खेळला जात असल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांकडून अनेक वेळा मांडले जात आहे.
वंचितच्या या दुहेरी कोंडीतून महाविकास आघाडीतील घटक पक्ष अलगद पडणे सुटणार का? नक्की काय होणार? वंचित खरंच महाविकास आघाडीबरोबर जाणार का? हेच आता आपल्याला पाहायचं आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.